संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना अमरावती शहरात 28 जुलै 2020 रोजी घडली होती. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये एका युवतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगून परत एकदा युवतीच्या गुप्तांगांद्वारे स्वॅब घेण्यात आला होता. त्यामुळे मोदी हॉस्पिटलचा लॅब टेक्निशियन अल्केश अशोक देशमुख या आरोपी विरोधात बडनेरा पोलिसांनी बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने 12 साक्षीदाराचे बयान घेतले. यात जिल्हा न्यायालयाने 15 महिन्यानंतर यात निकाल देत आरोपी अल्केश देशमुख याला 10 वर्ष सक्षम कारावास व 10,000 रुपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली. बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये या तरुणीचा विनयभंग झाल्यानंतर भाजपच्या वतीने आरोपीवर तातडीने कारवाई व शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले होते. भाजप या अत्याचारग्रस्त तरुणीच्या मागे ठाम उभा होता व राहील, त्यामुळे निकालावर भाजपने समाधान व्यक्त केले. अमरावती जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक 2 माननीय श्री व्ही एस गायकी यांच्या न्यायालयामध्ये आज आरोपी अल्केश अशोकराव देशमुख वय 32 वर्ष लॅब टेक्निशियन मोदी हॉस्पिटल बडनेरा याला कलम 376(1) खाली कोर्टाने 10 वर्षाची सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड न भरल्यास 2 महिन्याचा सश्रम कारावास, त्याचप्रमाणे कलम 354 भादवी खाली 5 वर्षाची शिक्षा व 5,000 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिन्याची सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी होती की जेव्हा संपूर्ण जग कोविड महामारीमध्ये होतो आणि संपूर्ण जग हजरलेलं होतं अशा या वेळी अमरावतीतील एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची टेस्ट करण्याकरता बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर या हॉस्पिटलमध्ये टेस्टिंगसाठी पाठवलं. त्यावेळी या आरोपीने त्या पीडिताची तोंडावाटे स्वॅब घेतले आणि सांगितले की तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यामुळे आता तुम्हाला दुसरी टेस्ट करावी लागेल. तर तिने विचारलं, दुसरी टेस्टवर मेसेज टाकले आणि काही असे मेसेज टाकले की ज्यामुळे ती पुन्हा दुखावली आणि तिने विचारलं की तुम्ही कोणतं, तो मीच किंवा ज्यांनी तुमचं स्वॅब घेतलं. तेव्हा तिच्या लक्षात आलं की हा आपल्याला काहीतरी आपल्यासोबत खोडसाळपणा झालाय, म्हणून मग तिने आरोपीच्या विरुद्ध बडनेरा पोलीस स्टेशन इथे रिपोर्ट दिला आणि गुन्ह्याचा तपास करण्यात आला आणि तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. या गुन्ह्यामध्ये आम्ही एकूण जवळपास 12 साक्षीदार तपासले. पीडितेची मैत्रीण, तिथला स्टाफ, सिव्हिल सर्जन शेख सोहेल जे एसीपी आहेत ज्यांनी तपास केला, ते पंजाब वंजारी, पूजा गुल्लाने, असे असंख्य 3-4 तपास अधिकारी, पंच विटनेस आणि पीडितेची मैत्रीण, तिचा भाऊ, या सगळ्यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. कोर्टासमोर नोंदवलेल्या साक्ष पुरावा कोर्टाने ग्राह्य धरून आज या आरोपीला त्यांनी केलेल्या विकृत कृत्याबद्दल 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेली आहे आणि जो काही कोर्टाने न्यायनिवाडा दिला तो अतिशय योग्य यथोचित आहे, कारण की त्याने केलेलं कृत्यच तसं गंभीर आणि विकृत होतं. त्यामुळे अमरावती जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक 2 माननीय व्ही एस गायकी साहेबांनी जो निर्णय दिला तो अतिशय योग्य व व्यवस्थित होता आणि यामुळे पीडितेला न्याय मिळालेला आहे आणि आरोपीला योग्य शिक्षा मिळालेली आहे. कोरोनाविषयी प्रचंड भीतीचं वातावरण असताना आणि कोरोना या रोगाविषयी फारशी माहिती नसताना दहशतीत असलेल्या घाबरलेल्या एका युवतीला बडनेरा येथील ट्रामा केअर युनिटमध्ये एका अल्केश देशमुख नावाच्या टेक्निशियनने तिच्या अज्ञानाचा, तिला माहिती नसल्याचा फायदा घेत ती बिचारी तिथे कोरोना तपासायला आली होती, कोविड तपासायला आली होती आणि या टेक्निशियनने, या नराधमाने तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला. जो स्वॅब थ्रोट स्वॅब घ्यायला पाहिजे, नाकातून घ्यायला पाहिजे किंवा घशातून घ्यायला पाहिजे, तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या मुलीच्या लक्षात आलं की आपल्यासोबत काहीतरी गडबड होते आहे, आपला विनयभंग होतो आहे या ठिकाणी, आणि म्हणून तिने आवाज उठवला. हे प्रकरण दाबण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू असताना भारतीय जनता पार्टीने त्या युवतीला बळ दिलं. भाजपाच्या प्रदेशाच्या उपाध्यक्ष सन्माननीय चित्राताई वाघ या मुद्दाम त्या एका प्रकरणासाठी अमरावतीला आल्या. त्या आल्यानंतर अमरावती शहर भारतीय जनता पार्टी, अमरावती जिल्ह्यातले सर्व भाजपाचे कार्यकर्ते, या सगळ्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्या यांनी सगळ्यांनी हे प्रकरण उचलून धरलं होतं. एक मोठं आंदोलन
या संदर्भातलं उभं केलं गेलं होतं. त्या युवतीला प्रत्यक्ष भेटून आम्ही तिला बळ दिलं होतं की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कुठल्याही भगिनीच्या बाबतीत असा गैरप्रकार होता कामा नये. पोलिसांनी कारवाई करावी यासाठी देखील आम्ही आंदोलन केलं होतं. दुर्दैव असं आहे की त्या युवतीला न्याय मिळावा म्हणून आम्ही आंदोलन करत असताना आमच्यावरच या सरकारने केसेस दाखल केल्या होत्या. त्या केसेसची आम्हाला तमा नाही, आमच्यावर कारवाई केली असती त्याचीही आम्हाला फिकीर नाही. फक्त आज समाधानाची बाब ही आहे की त्या ज्या युवतीच्या पाठीशी तिला न्याय मिळावा म्हणून भारतीय जनता पार्टी उभी होती, आज न्यायालयाने त्या युवतीला न्याय दिलेला आहे. त्या टेक्निशियनला अश्लाघ्य प्रकार करणाऱ्या, अमानवीय प्रकार करणाऱ्या त्या नराधमाला 10 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. जे कोणी सरकारी वकील आहेत, ॲडव्होकेट सुनील देशमुख यांचं नाव मी ऐकलेलं आहे, त्यांच्यासोबत आणखीन जे कोणी वकील असतील, ज्या वकिलांनी ही सगळी बाजू धरली, उचलून धरली, त्या सगळ्या वकिलांचं, न्यायव्यवस्थेचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तुलनेनी फार लवकर या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये या टेक्निशियनला शिक्षा झाली. समाजामध्ये अशाच तऱ्हेचे निकाल आले तर यापुढे अशा प्रकारचं दुष्कृत्य करण्याला कोणी धजावणार नाही. म्हणून न्यायालयाचं, त्यांच्यासाठी, त्या युवतीसाठी लढणाऱ्या सर्व वकिलांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीसाठी ही समाधानाची बाब आहे की या राज्यात जे महिलांवर अत्याचार सुरू आहे त्या सर्व महिला अत्याचारांच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी सक्षमपणे महिलांच्या पाठीशी उभी आहे, पीडितांच्या पाठीशी उभी आहे आणि आज त्याचपैकी एका प्रकरणामध्ये आज न्याय मिळालेला आहे. मी असं मानतो की भारतीय जनता पार्टीच्या आमच्या तमाम स्त्री शक्तीने, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, आमच्या विचार परिवारांनी जो लढा दिला त्या लढ्याला हे मिळालेलं यश आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर.